झुंजार नेतृत्व एकनाथरावजे आव्हाड यांच्या जयंतीच्या निमित्ताने बहुजन संघटक डिजिटल प्रबोधन मालिकेमध्ये बौद्ध बहुद समाज बौद्ध आणि मातंग समाजाचा सांस्कृतिक दुवा एकनाथ आवाड या विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे या अगोदर बहुजन संघटक डिजिटल प्रबोधन मालिकेचे या लाईव्ह कार्यक्रमाचे संयोजक राहुलजी खांडेकर सर्वजित बनसोडे सौरव हर्ष थूल, आणि या लाईव्हमध्ये सहभागी झालेल्या सर्व आणि भगिनीनं एका विशिष्ट परिस्थितीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं नेतृत्व निर्माण व्हावं असं कसं असं कधीतरी वाटत असतं कारण त्या परिस्थितीला तेच नेतृत्व जे आहे हे लागू होऊ शकतं अशा प्रकारची कल्पना निर्माण होत असते या अनुषंगाने मला असं वाटतं की आज विशेषतः महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्येही प्रामुख्याने बौद्ध आणि मातक समाज एक होवा अशा प्रकारची अपेक्षा अशा घेऊन लोक घेऊन चालणाऱ्या लोकांच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की एकनाथ जी आहे यांची आठवण या निमित्ताने होत असलेली दिसून येते किंवा त्यांची जागा आज या ठिकाणी रिकामी झाल्यासारखी वाटते आहे खरंतर जातीचं राजकारण करणारे लोक आज आपल्याला गल्लीमध्ये हजारो भेटतील जातीचं राजकारण करणारे नेते आपल्याला सर्व ठिकाणी दिसतील परंतु मला असं वाटतं की आज जातीच्या पलीकडे जाऊन जातीचा कल्याणाचा विचार करणारे जे नेते आहेत हे अतिशय कमी आहेत आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्येच एकनाथ आवाड हे एक होत एकनाथ आव्हाडांनी आपल्या पूर्ण संपूर्ण चळवळीमध्ये सर्व जाती जातीधर्मियांना एकत्रित एक बांधून या सर्वांना सामाजिक न्याय देण्याचा सा प्रयत्न हा प्रामाणिकपणे केलेला आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास एकोणसाठ जाती एक आहेत प्रमुख एक जाती एकोणसाठ आहेत या एकोणसाठ जातीपैकी त्यामध्येही प्रमुख असलेल्या दोन जाती आहेत म्हणजे पूर्वाश्रमीचे महार किंवा आजचे बौद्ध आणि मातन समाज या दोन्ही समूहाचा संबंध जो आहे हा संबंध अस्पृश्यतेशी येतो किंवा त्यांना अस्पृश्य मानलं जात ऋग्वेदामध्ये मा ज्यांचा उल्लेख चांडाळ म्हणून केला गेला किंवा गौतम सूत्रामध्ये शूद्र समाजामधला पुरुष आणि ब्राह्मण वर्णातील स्त्री यांच्या सहयोगातून आलेला जो चांडाळ मानला गेला आणि कालांतरातूनच त्याच्यातूनच अस्पृश्यतेची अस्पृश्य समाजाचा उदय झाला असं मानलं जातं अशा या समाजापैकीच हे दोन जाती समूह आहेत बौद्ध आणि मातक समाज आता बौद्ध आणि मातक या दोघांनाही एक ऐतिहासिक वारसा देखील आहे सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की कि किस्किंदा या प्रांतामध्ये की जो तुंगभद्रा नदीच्या काठावर होता त्या ठिकाणी मातंगांचं राज्य होतं असं मानलं गेलं किंवा बौद्धांना नागवंशीय मानलं गेलं या अर्थाने या दोघांनाही एक वेगळं वैभव प्राप्त झालेलं होतं हा दोन्ही समाजाला एक प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती परंतु कालांतराने या दोन्हीही समूहाचं वैभव नष्ट झालं आणि त्यांच्या वाटेला अस्पृश्यतेचं दुःख आलं वैभव भोगलेल्या या दोन्हीही समूहाला अत्याचाराच्या समोर जावं लागलं त्यांचा छळ या ठिकाणी झाला एवढंच नव्हे तर अमानवी अशा प्रकारचे छळ या दोन्ही समूहाच्या संदर्भामध्ये झालेली दिसून येतात इतिहासामध्ये अनेक दाखले आपल्याला सांगता येतील पेशवे काळामध्ये आपण पाहिलं किंवा इतर काळामध्ये देखील आपण पाहतो की पेशवे काळामध्ये जसे अन्याय अत्याचार झाले तशाच प्रकारे अत्याचार झाले एकेकाळी वैभव असलेल्या समाजावर अशी पाळी आली की त्यांच्या तोंडामध्ये शेंदूर टाकून त्यांना पुरलं जात असायचं एखादी इमारत तयार होत नसेल तर त्या ठिकाणी त्यांना जिवंत गाडलं जात असायचं एखाद्या किल्ल्याची उभारणी करायची असेल तर या दोन समूहातील लोकांना त्या त्या तोंडामध्ये शेंदूर टाकून त्याला गाडलं जात असायचं या संबंधी असं म्हटलं जातं की पुरंदरचा जो बुरुज आहे त्याच्यामध्ये देखील या पारंपरिक भार किंवा बौद्ध आणि मातंग समाजाच्या माणसांना त्या ठिकाणी पुरण्यात आलेला आहे रायगडचा सरजा बुरुज आहे त्या ठिकाणी देखील याच पद्धतीची घटना घडलेली आहे आणि स्वातंत्र्याच्या नंतर देखील अशा प्रकारच्या घटना आपल्याला सातत्याने झालेल्या दिसून येतात त्याचे अनेक उदाहरणं सांगता येतील पण मी आमच्या परिसरामधलं एक उदाहरण सांगतोय की सात जून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये उदगीर तालुक्यामध्ये एका अण्णा नावाच्या मातंगाला अशाच पद्धतीने जमिनीमध्ये जिवंत गाडण्यात आलेलं होतं आणि असा हा समाज जो आहे या समाजाला या ठिकाणच्या हिंदू समाजाने सवर्ण हिंदूंनी तुच्छ मानलं गेलं दैन्य दाश्य तिरस्कार याच्याशिवाय त्यांच्या वाट्याला काहीच आलेलं नाही जातीयता किंवा अस्पृश्यतेच्या नावाने जे काही तिरस्कार झाले हे तिरस्कार दोघांच्याही वाट्याला आले पुरस्कारां या तिरस्काराचे हे दोघी भागीदार असलेले दिसून येतात दुःख दाश्य याच्या संबंधामध्ये मात्र ते एक संघ होऊन लढताना कमी दिसतात की समदुखी असले तरी त्यांच्यासाठी संघर्ष आवश्यक असलात तरी मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये ऐक्य होणं गरजेचं होतं ते ऐक्य आपल्याला फारसं या ठिकाणी दिसून येत नाही आता यांच्यामध्ये शत्रुत्व असण्याचं कारण किंवा दोघांमध्ये ऐक्य न होण्याची कारणं देखील वेगवेगळ्या प्रकारची आहेत एकंदरीत गावगाड्यांचा इतिहास आपण पाहिला तर या गावगाड्यामध्ये आपल्याला दिसून येईल की या गावगाड्यांचे विविध कामं जी होती या कामातून देखील त्यांच्यामध्ये हे वैरत्व निर्माण झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की या दोन समूहामध्ये बौद्ध आणि बातंगामध्ये जो आहे श्रेष्ठ कनिष्ठ अशा प्रकारची भावना या ठिकाणी निश्चित झालेली नाही आहे आणि त्यामुळे देखील हा वाद त्यांच्या संदर्भामध्ये निर्माण झालेला आहे आता मृत जनावर ओढण्याच्या संदर्भामध्ये देखील हा अधिकार कोणाचा आहे यावरून देखील संघर्ष झालेला आहे पेशवे काळामध्ये आणि मग या संघर्षाच्या अनुषंगानेच पेशवे काळामध्ये इंदापूरमध्ये एक अशी मिटिंग घेण्यात आली आणि त्यामध्ये कोणाचे अधिकार कोणते आहेत हे सांगावं लागलं त्यावेळेला हा संघर्ष मिटला वाद्य वाजवणं जे आहे हे पूर्वाश्रमीच्या महारांचं आहे की मातंगाचा आहे असाही वाद कोर्टामध्ये गेला तो कोर्टामधून मिटवण्याचं काम केलं प्राचीन काळामध्ये कॉलेर रोग जो आहे पटकीसारखा रोग जो आहे तो घालवण्यासाठी एक अंधश्रद्धा म्हणजे मर्यायीचा गाडा ओढला जात असायचा हा गाडा कुणी ओढायचा याच्या संदर्भामध्ये देखील महार आणि पूर्व पूर्वाश्रमीचे महार आणि मातंग यांच्यामध्ये संघर्ष झालेला दिसून येतो त्याच्याहून दुर्दैवाची गोष्ट अशी की पाटील किंवा प्रतिष्ठित जो माणूस जो आहे त्याच्या लग्नाची पंगत असेल तर त्याची उष्टावळ उचलण्याचा अधिकार कुणाला आहे याच्यावर देखील संघर्ष झालेला आहे म्हणजे आपण संघर्ष ज्याच्यासाठी करायला पाहिजे तशा प्रकारचा संघर्ष या दोन्ही समाजामध्ये झालेला दिसून येत नाही त्यानंतर अण्णाभाऊ साठे अनेकदा अनेक कथामधून सांगितलं की होळीचा सा सण असतो आता हा होळीचा सण जो आहे त्याच्यामध्ये देखील पूर्वाश्रमीचे महार आणि मातंग यांच्यामध्ये संघर्ष झालेला दिसून येतो त्यामध्ये एक अशी क कल्पना अनभाऊने सांगितलेली आहे की एखाद्या गावामध्ये होळी करायचा असेल तर तो इस्तव जो आहे हा मातंगाने चोरून आणायचा आणि त्याचं संरक्षण महाराणी करायचं आणि मग याच्यामध्ये देखील कधी कधी मग तो इस्तव नेत असताना महार्थरी मारला जायचा किंवा मातंग देखील मारला जायचा आणि त्याच्यातून देखील हे वैरत्व वा आलेलं आहे असा हा या दोन्ही समूहाचा इतिहास आहे कालांतराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कालखंड आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केवळ एका जातीच्या संदर्भामध्ये नव्हे तर सर्व अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये चळवळ सुरू केली आणि त्यावेळेला देखील भार आणि मातंग यांच्यामधला संघर्ष जो आहे हा संघर्ष थांबलेला दिसून येत नाही मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे मारांचेच आहे, आहे, नेते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले नेते नाहीत किंवा त्यांचा जो विचारतो आहे तो आ, तो आ त्या जातीपुरता मर्यादित आहे या अनुषंगाने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला विरोध झाला किंवा आपलं स्वतंत्र अस्तित्व असावं अशा प्रकारची कल्पना निर्माण झाली आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला देखील मातंग समाजातील काही पुढाऱ्यांनी विरोध केलेला आहे आता त्याच्यामध्ये दोन पुढाऱ्यांचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकेल की एक म्हणजे के के सकट आहेत कोंडीबा काशीराम सकट आणि दुसरे वायदंडे होत आता ज्या ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी पाऊल उचललेला आहे त्यावेळेला या दोन मातंग पुढाऱ्यांनी त्यांना विरोध केलेला आहे आता उदाहरणार्थ महाडसा सत्याग्रह सुरू झाला महाराष्ट्रात सत्याग्रह सुरू झाल्यानंतर त्यावेळेला त्या, त्या सत्याग्रहामध्ये मातंगाने सहभागी होऊ नये यासाठी पत्रक काढण्यात आले आणि मग त्यांनी मध्ये पत्रक असं काढण्यात आलं की सर्वसाधारणपणे महाराणी पहिल्यांदा मातंगाने समान लेखावं आणि मग सवर्णांशी समानतेचा अधिकार मागावा मागावा अशा प्रकारचं पत्रक त्या ठिकाणी काढलं गेलं त्यानंतर ज्यावेळेला अमरावतीमध्ये एक सत्याग्रह सुरू झाला अंबादेवी प्र, मंदिर प्रवेशाच्या संदर्भामध्ये आता त्यावेळेला देखील काही आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला देखील उल्लेख त्यामध्ये आढळतो त्याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की त्या सत्याग्रहामध्ये सहभागी होऊ नये आता तर काय झाले असते की अमरावतीमधल्या गणेश मंदिर गणेश थिएटरमध्ये बैठक झालेली असते आणि त्या बैठकीमध्ये सर्वांनी पाठिंबा दिलेला असतो परंतु पुन्हा ऐन वेळेला जे आहे ते मातां पुढारी पुढारी असं पत्र काढतात की वाढवळीला वार्जित अशा प्रकारची ही प्रथा जी आहे ही प्रथा आम्हाला मान्य आहे आणि त्यामुळे आमचा सनातन धर्माला विरोध नाही आणि या उलट या सत्याग्रहाच्या विरुद्ध आमचा निषेध या ठिकाणी आहे किंवा या, कि या सत्याग्रहाला आमचा विरोध आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आणखी एका व्यक्तीचा उल्लेख करावा लागतो म्हणजे ते देवराव कांबळे देवराव नामदेव कांबळे यांनी जे बाबासाहेबांना पत्र लिहिलं होतं ते देखील इनडायरेक्टली बाबासाहेबांना विरोध करण्याच्या अनुषंगाने लिहिलेलं होतं आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले होते की मी निजाम सरकारमधला या निजामाच्या या राज्यामधला एक सुशिक्षित अशा प्रकारचा आहे बाबासाहेबांविषयी त्यांनी असं म्हटलं किंवा तुम्ही एका विशिष्ट जातीचेच पुढारी आहेत आणि मग हे हित असतानाच एक मुद्दा देखील त्या ते ठिकाणी सांगितला परंतु तुमच्यानंतर तुमची चळवळ जी आहे हे मी घेऊन जाण्याचं काम पुढे करेल अशा प्रकारची कल्पना देवराव कांबळे जे पात्रीचे होते परभणी जिल्ह्यामध्ये त्यांनी लिहिलेली आहे आता या ठिकाणी के सकट असतील वायदंडे असतील किंवा आमचे देवराव कांबळे असतील आता या पत्राच्या आधारावर देखील अशी एक कल्पना मांडली गेली की मातंग समाज जो आहे हा आंबेडकर चळवळीच्या विरोधामध्ये होतं आणि मग या ठिकाणचा बौद्ध जो आहे किंवा पूर्वसमीचा महार जो आहे त्याच्या मनामध्ये एक अशी भावना निर्माण झालेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महार समाजाने विरोध केलेला आहे परंतु या अनुषंगाने काही गोष्टी आपण बारकाईने पाहण्याची गरज आहे पहिली गोष्ट आपण अशी पाहिली की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करण्यात आला त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती आणि त्यांनी हा विरोध जो आहे हा विरोध का केला त्याच्या मागे त्यांचे बोलावते धनी कोण होते हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के के सकट असतील वायदांडे असतील किंवा अनेक काही विरोधक असतील त्यांच्या संदर्भामध्ये कुठेही अपशब्द वापरले नाहीत किंवा त्यांच्या विरोधाला असं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला नाही परंतु देवराव कांबळे जे आहे यांच्या पत्राला मात्र त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि सकटाच्या भूमिकेला देखील उत्तर दिलेलं आहे ते उत्तर मात्र सकारात्मक अशा स्वरूपाचं आहे आता ज्या वेळेला एकंदरीत शंकराचार्याचा पुरस्कार केला किंवा के शंकराचार्याचं समर्थन केलं सनातनी धर्माचं समर्थन केलं त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणतात की शंकरा या ठिकाणच्या सवर्णांना किंवा हिंदू महासभेच्या लोकांना ते म्हणतात की ठीक आहे मला तुमचा विरोध आहे परंतु तुमचे समर्थन करणारे के के सकट आहेत त्यांना तरी तुम्ही न्याय द्या आणि शंकराचार्याच्या गादीवर जे आहेत हे के के सत्ताना बसवा तरी देखील ते मला मान्य कारण ते माझ्या चळवळीचं यश मानेन आणि देवराव कांबळे जे आहेत त्यांच्या पत्रामधला भाग त्या ठिकाणी उत्तर देत असताना ते असं म्हणाले की त्याच्यातली एक गोष्ट जी देवराव कांबळेने केली आहे ती मला आवडलेली आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल ते त्या देवराव कांबळेचा आभार मानतात कोणत्या गोष्टीच्या संदर्भामध्ये तर देवराव कांबळे असं म्हणतात की बाबासाहेबांच्या नंतर म्हणजे तुमच्या नंतर ही चळवळ मी चालवू शकतो तुमची जागा घेऊ शकतो त्यावेळेला बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये लिहिले की कोणत्याही महाराला हे धाडस करता आलं नाही ते धाडस तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो म्हणजे बाबासाहेबांना विरोध होत असला तरी तो विरोध त्यांनी समजून घेतलेला आहे कारण यांच्या मागे कोणीतरी बोलवते धनी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आता हे उघड आहे लक्षात घ्या उघड काय म्हणतोय की के केक के, के, के सकट के जे आहेत या के सुकटाने सुरुवातीच्या काळामध्ये बहिष्कृत भारत आणि मुकनाईक मध्ये काही लिखाण केलेलं आहे म्हणजे बाबासाहेबांना विरोध करण्याच्या अगोदर के के सकटानी बाबासाहेब चालवत असलेले जे जे मासे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये लेखन त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की विराज शिंदेवर देखील टीका केलेली आहे आणि एक महत्वाचा मुद्दा के के सक्टानी बहिष्कृत भारतामध्ये मांडला की ते असं म्हणतात की तुम्ही अस्पृश्यांना जर तिरस्कार करत असाल अस्पृश्यना बरोबरीन घेऊन जात नसाल तर भविष्यामध्ये राष्ट्र उभारणीच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत घातक आहे अशा प्रकारचं एक पत्र जे आहे हे पत्र के के सकटांनी सहा दहा एकोणीसशे एकोणीसशे सत्तावीसच्या संदर्भामध्ये लिहिलं आणि ते तेवीस दहा मध्ये ते प्रकाशित झालं होतं म्हणजे याचा अर्थ असा की हे विरोध करण्याच्या अगोदर के के सकट हे बाबासाहेबांच्या चळवळीशी समत होते बाबासाहेबांची ही समानतेची चळवळ देखील त्यांना मान्य होती आणि अस्पृश्यता हे राष्ट्रहितास बाधक आहे अशा प्रकारचा विचार त्यावेळेला देखील त्यांनी मांडलेला होता मग असं काय घडलं की जेणेकरून के के सकटांनी पुढे बाबासाहेबांच्या पत्र काढला मग अंबादेवीच्या संदर्भामध्ये असेल महाडच्या संदर्भामध्ये असेल धर्मांतराच्या संदर्भामध्ये असेल तर खोलामध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे हे मूलभूत परिवर्तन घडून आणून पाहत होते बाबासाहेबांचा काँग्रेसला विरोध होता बाबासाहेबांचा महात्मा गांधींना विरोध होता आणि मग त्यांचे अनुयायी कोण होते विराज शिंदे आणि श्रीम माटे हे त्यांचे अनुयायी होते आता श्रीम माटे आणि विराज शिंदे यांना बाबासाहेबांनी केलेला काँग्रेसला विरोध आणि विशेषतः गांधीला करणारा विरोध जो आहे हा त्यांना आवडणारा नव्हता आणि म्हणून त्यांनी काय केलं की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी तर प्रतिक चर्चा करू शकत नव्हते म्हणून त्यांनी काय केलं की इनडायरेक्टली बाबासाहेबांच्या विरोधामध्ये एक षडयंत्र उभा केलं आणि त्या षडयंत्राचा भाग म्हणजे के के सकट आणि वायदांडे यांना त्यांनी हाताळणं आता गंमत अशी केलेल्या लक्षात घेऊ की एका बाजूला महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली परंतु आपण असं पाहतो की वीरा शिंदे आहेत आणि श्रीम माटे आहेत त्यांनी काय केले आहे अस्पृश्यांसाठी के शाळा नाही काढलेली आहे केवळ मातंग समाजासाठी शाळा काढलेली आहे आता एक शाळा तर तुम्हाला पुण्यामध्ये काढलेली आहे सदर शिव पेठेमध्ये आता त्या ठिकाणी मुलं येणं शक्यच नव्हतं पण त्यांनी शाळेचा बोर्ड लावलेला त्यानंतर नानापेठ आणि भोकरवाडीमध्ये देखील ही शाळा काढलेली आहे आता या दोन्ही शाळेमध्ये मुलं नाही जात त्याची त्यांनी त्यांनी पुन्हा त्यांनी त्यानेच खुलासा केलेला आहे परंतु ह्या शाळा काढून त्यांनी दाखवून दिलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे किंवा त्यांच्या आधी आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो आहे आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी शाळा काढलेली आहे म्हणजे एकतीस दहा एकोणीसशे बावीसला एक शाळा त्यांनी काढलेली आहे आणि सतरामध्ये एक शाळा काढलेली आहे आणि ही शाळा काढून त्यांनी काय केलं की या दोन नेत्यांचं खूप कौतुक केलेलं आहे ते कौतुक त्यांच्या कामाचं करत असताना त्यांचा जो बाण होता त्यांचा बाण तो दुसरीकडे होता आणि या पद्धतीने या दोन चांगल्या नेत्यांना त्यांनी आपल्या जाळ्यामध्ये ओढलेला आहे खरं तर सकट जे आहे हे अतिशय विद्वानग्रस्त होते त्यांना परिवर्तनाची जाण होती आणि हे सगळं असणार त्यांच्या लक्षात आलं की हा जर माणूस किंवा हा जो नेता बाबासाहेबांच्या ह्याच्यामध्ये गेला तर मग या ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांना विरोध करता येणार नाही अशा प्रकारची कल्पना परंतु कधी कधी काय असते की सत्य लप लपत नाही तरी एका ठिकाणी एकदा काय झालं की भोकरवाडीमध्ये एक सभा झाली सर्वसाधारण एकोणीसशे बावीस मध्येच मला वाटतं एकतीस ऑक्टोबरला ही सभा झाली आणि त्या सभेचे अध्यक्ष श्रीम मा होते आणि त्या सभेमध्ये के के सकट आणि वायदंडे दे देखील होते पण त्या ठिकाणी जे वक्ते होते भाऊसाहेब लवाटे नावाचे आता हे हिंदू महासभेचे होते पण श्रीम माटेची पॉलिसी किंवा तुम या ठिकाणी विराज शिंदेची पॉलिसी त्यांना माहीत नव्हती त्यांनी त्या ठिकाणी सरळ भाषण ठोकून दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे समानतेचा अधिकार मानतात आमच्या बरोबरी नेण्याला मागतात परंतु ते शक्य नाही ते म्हणतात की महाराणी चांबार जे आहेत हे महाराणी मातंगशे हे आमच्याजवळ येऊ शकत नाही म्हणून ते, ने दे ते एक उदाहरण देऊन टाकतात ते असं म्हणाले की एक शौचालयाचं पात्र आहे शौचालयाचं पात्र पंचवीस वेळा धुतलं किंवा सव्वीस वेळा सुगंधी पाण्यानं धुकलं धुतलं तरी ते भोजन पात्र होऊ शकत नाही हे विधान त्यांनी केल्याबरोबर श्रीम माटे जे आहेत हे एकदम आता काय बोलावं कळलं ना गेलं परंतु के के सत्तारांच्या लक्षामध्ये आलं विरा शिंदेच्या लक्षात आल्यापर्यंत परंतु काय करता नाही गेलं आणि मग त्यावेळेला त्याच्या विरोधामध्ये के के संतांनी प्रचंड अशा प्रकारचं घोषणाबाजी त्या ठिकाणी केली त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं माटे आणि विरा अडचणी अडचणीमध्ये आले पण त्यांना माहीत होतं की याच्यामुळे ते जाऊ नयेत म्हणून त्यांनी त्याची माफी मागायला लावली परंतु त्यांनी वीरा शिंदेची जी संघटना होती डिप्रेस क्लास त्याचे त्यांनी राजीनामे दिलेले आहेत म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी हिंदू महासभा जे आहे या हिंदू महासभेने त्यांना या पद्धतीने बाबासाहेबांच्या विरोधामध्ये उभा करण्याचं काम केलेलं आहे त्यानंतर भालाकार जे आहेत भोपटकर या भालाकारांनी देखील काय केलं की त्यांनी जर एक पेपरमध्ये एखादी जी बातमी दिली तर ती त्याच्यामध्ये काही शब्द टाकायचे आणि ती बातमी अतिरंजित करून टाकायची आणि या पद्धतीने या ठिकाणी वैदा आणि तुमच्या केसक्तांना वापरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आता दुसऱ्या बाजूला आपण असं पाहतो की केवळ या दोन लोकांच्या आधारावर मातंग समाज जो आहे हा बाबासाहेबांच्या विरोधात होता अशा प्रकारचं गणित निश्चित करणं हे देखील चुकीचं आहे त्याचं एक कारण मी सांगितले की त्याचे बोलावते धनी हे वेगळे होते आणि दुसरं कारण असं की ज्या ज्या वेळेला या ठिकाणी या दोघांनी पत्रक काढलेलं आहे त्या ते त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये मातन समाजातील इतर लोकांनी पत्रकं काढलेली आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये अनेक पत्रकं निघाली एक दोन पत्रक नाही आहेत त्याच्यातल्या काही पत्रकांचा उल्लेख करून की एकोणतीस नऊ एकोणीसशे सत्तावीस मधला कागग तुमच्या कागवाडा जो कर्नाटकमध्ये आहे आणि या कागवाडामध्ये एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये दे देखील एक पत्रक काढण्यात आलं होतं त्या सभेचे अध्यक्ष रामामास्तर होते मातन समाजाचे एक चांगले बेळगावमधले नेते होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट भाषणामध्ये दे दे देखील सांगितलं की हे लोक जे आहेत हे दोघं जे आहेत हे महार मांगामध्ये मा फूट करण्याचं कर, काम करतायत या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करत आणि त्या विरोधामुळे महार मांग अशा प्रकारचे संबंध जे आहेत हे बिघडत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा उल्लेख केला की ब्राह्मणांच्या मतलबी काव्याला हे दोन नेते बळी पडलेले आहेत आणि मग तशा प्रकारचं पत्रक देखील त्यांनी त्या ठिकाणी काढलं होतं आणखी एका पत्राचा पत्रकाचा उल्लेख मी तुम्हाला सांगतोय हो की भिकाजी भोसले जे आहेत ज्यांनी तेरा अकरा एकोणीसशे सव्वीसला पत्रक या ठिकाणी काढलं होतं आता ते पत्रक कशा प्रकारचं होतं ते असं म्हणतात त्यांनी पत्रक ते बहिष्कृत भारतमध्ये देखील छापून आलं होतं त्या पत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने या ठिकाणच्या सुवर्ण हिंदूच्या मगरविटीतून बाहेर काढण्याचं काम सुटका करण्याचं काम जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत आहेत आणि हे सुटका करण्याचं काम करत असताना त्यांनी कुठल्याही जातीला बाजूला ठेवलेलं नाही आहे आणि परंतु विनाकारण जे आहे त्यांच्या आरोप त्यांच्यावर आरोप ठेवण्यासाठी काही लोक आमच्यातील काही नेत्यांचा वापर करून घेत आहेत अशा प्रकारचं पत्रक देखील त्या ठिकाणी आलं त्यानंतर याच दरम्यान म्हणजे एकोणीसशे सत्तावीस मध्ये आपल्याला असं दिसून येत की पंधरा सात एकोणीसशे सत्तावीस मध्ये वायुदंडने एक परिषद घेतली होती आता वायदरी परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी काय केलेलं होतं की काँग्रेसच्या संदर्भामध्ये गांधीच्या संदर्भामध्ये अनुकूलता दर्शव होती की जी देखील अस्पृश्यतेचं काम करतात वगैरे वगैरे आणि मग हे जे पुढार आहेत मीरा शिंदे आहेत श्रीमंत माटे आहेत यांचाही उल्लेख केला होता वास्तविक पाहता माटे काय करायचे की गांधीचे अनुयायी होते म्हणून ते काय करत की अस्पृश्य वस्तीमध्ये जात असत काम करत असत परंतु संध्याकाळी घरी गेल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय घरामध्ये प्रवेश करत नव्हते विरा शिंदे जे आहेत हे विरा शिंदे हे जरी काम करत असले तरी किंवा त्यांचं लिखाण असलं तरी ते गांधीजीचे अंधभक्त होते परंतु त्या परिषदेमध्ये यांची स्तुती करण्यात आली त्यावेळेला देखील अनेक लोकांनी त्यांच्या विरोधामध्ये पत्रक काढलेलं आहे त्यांनी असं सांगितलं की भटाच्या नादी लागून मातंगांना रसातळा घेऊन जाण्याचं काम जे आहे हे आमचे नेते करीत आहेत आणि त्यांना सल्ला देणारे लोक करत आहेत आणि म्हणून मातंग समाजाने याच्यापासून सावध राहिलं पाहिजे एवढंच नाही तर या दोन दोन नेत्याविषयी असं म्हणलं की हे वडभरून नेते आहेत ते समाजाचं देणं घेणं नाही अशा प्रकारचं लिखाण देखील त्यामध्ये केलेलं आहे त्यानंतर आपल्याला सांगतो की दोन आठ एकोणीसशे सत्तावीस मध्ये कासवड जे बेळगावमध्येच आहेत त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारची सभा घेण्यात आली आणि मग त्यामध्ये सांगितले की महाराणी मांग यांच्यामध्ये आंतर पाडण्याच्या उद्देशाने ब्राह्मण ग्रस्त लोक जे आहेत यांना त्यांनी तयार केलेलं आहे आणि मग हे ब्राह्मणग्रस्त लोक जे आहेत आमच्यामध्ये फूट पाडण्याचं काम करतात हे मतलबी काव्याला बळी पडणारे नेते आहेत अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी केलेला दिसून येतो याचा अर्थ संपूर्ण मातंग समाज जो आहे हा एकंदरीत आंबेडकरांच्या चळवळीच्या विरुद्ध नव्हता किंवा संपूर्ण मातंग समाज आंबेडकरांच्या विरुद्ध होता असं म्हणणं चुकीचं आहे त्यामध्ये काही पुढारी असतील तसं पाहिलं तर मग महार समाजामधले काही लोक देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अक्कासाहेब सारखी माणसं सा होती नाशिकराव तिरपुडे मा मासिक माणसं त्यामध्ये होती आणि म्हणून केवळ या आधारावर आपण ही दरी पुन्हा वाढवण्याचं काम या ठिकाणी होता कामा नये अशा प्रकारची भूमिका मी या निमित्ताने मांडू इच्छितो आता दुसऱ्या बाजूला आपण असं पाहतो की एका एक बाजूला विरोध करत असला तरी काही गोष्टी खूप बारकाईने आपण तपासल्या पाहिजे ज्यावेळेला बाळाराम आंबेडकरांचं बाळा बाळाराम आंबेडकरांचं मुकुंद आंबेडकरांचं निधन झालं मुकुंद आंबेडकरांचं निधन झाल्यानंतर त्याची शोकसभा मातंग वाड्यामध्ये घेण्यात आलेली होती आणि त्या शोकसभेमध्ये या ठिकाणी बहुतांशी मातंग समाज जो आहे तो सहभागी झाला होता सॉरी बाळारामाच्या याच्यामध्ये त्यानंतर आपण पाहतो त्याच्यामध्ये एक माणसाचा उल्लेख करणं आवश्यक म्हणजे कोणदेव कुळवसकर नावाचा ग्रस्त होता त्याच्या नेतृत्वाखाली हे झालं होतं त्यावेळेला रमाईचं निधन झालं त्यावेळेला देखील वातग्याने शोकसभा घेतली होती दुःख व्यक्त केलं होतं बाबासाहेबांच्या दुःखामध्ये सहभागी झालं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झाल्यानंतर देखील सर्व शाहिरांनी या ठिकाणी निषेध सभा या शोकसभा घेतली होती त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साई एक सुंदर अशा प्रकारचं गीत गाऊन तरी श्रद्धांजली वाहिली होती म्हणजे या भूमिका ज्या आहेत या आपण लक्षात घेतल्या पाहिजे म्हणजे या ठिकाणी या दोन समाजामध्ये आंतर निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये काही लोक कारणीभूत ठरू शकतात ते आज मी असू शकतात म्हणून सकट वायदंडे यांचा विरोध आहे तो म्हणजे मातंगाचा विरोध असं मानू नये तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की त्यांच्या विरोधामागे त्यांचे बोलवते धनी जे आहेत हे गांधीजी आहेत श्रीम माटे आहेत काँग्रेस आहे हिंदू महासभा आहे, आहे, आहे विराज शिंदे आहेत आणि या सर्व लोकांनी काय केलं की यांच्या माध्यमातून त्यांना माहीत होतं की आपण बाळासाहेबांना हरवू शकत नाही आणि म्हणून त्यांच्यातलाच एक समूह जो आहे आणि तो मोठा समूह आहे या मोठ्या समूहाला हाताशी धरून त्यांनी या ठिकाणी केलेलं हे षडयंत्र केलेलं दिसून येतं परंतु त्याचा परिणाम जो होत जातो तो या ठिकाणी झाला आता या ठिकाणी त्यांच्या मागण्या जर आपण पाहिलं की आज जी काही लोक मागणी करतात तशाच प्रकारची मागणी त्या काळामध्ये देखील या वायदंडनी केलेली आहे या सकटांनी केलेली आहे आता केकसकट असं म्हणतात की महासमाज जो आहे हा मा, मातांगावर अन्याय करतो ज्या काही सवलती आहेत तो सवलती तोच घेतो अशा तो, प्रकारचीच कल्पना या ठिकाणी त्यावेळेला देखील मांडली गेलेली आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी सांगितल्याप्रमाणे याच्यावर कुठल्याही प्रकारची टीका किंवा आता ती होऊन टीका या ठिकाणी केलेली दिसून येत नाही आता या उलट या ठिकाणी त्यांना असं म्हणलं की बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रचेच नेते आहेत असं मानल्यानंतर त्याचं उत्तर देखील बाबासाहेबांनी म्हणाले की मातांग समाज हा असं मानत नाही त्यांना सांगणारा एक वर्ग आहे आणि ते सांगतात की हे सांगणारे काँग्रेस आहेत काँग्रेस मला म्हणते की के तुम्ही केवळ अस्पृश्याचे नेते आहेत काँग्रेसच म्हणते तुम्ही मला अस्पृश्य महारसमाजाचे नेते आहेत उद्या चालून काँग्रेस असंही म्हणू शकते की तुम्ही कोकणच महाराजचेच नेते आहेत उद्या चालून त्याच्याही मध्ये मला संकुचित करू शकतात म्हणून ही काँग्रेस हा त्यांचा धनी आहे म्हणून माझा राग जो आहे हा कोणत्याही जातीच्या संदर्भामध्ये नाही आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की हे राग नसल्यामुळे मी सर्वांसाठी सातत्याने काम करतो आहे आणि त्याच पद्धतीने त्याने काम केलेलं दिसून येतो आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समर्थक असणारा वर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि बाबासाहेबांच्या चळवळीला वेगवेगळ्या वेग मार्गाने सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये सीताराम लांडग्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल विवाजी भोसल्यांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल विवाजी गायकवाडांचा नामदेव कांबळ्यांचा उल्लेख या का ठिकाणी करावा लागेल पर्वती सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये सीताराम लांडगेंनी लिहिलेली पुस्तिका आज देखील महत्त्वपूर्ण अशा प्रकारची आहे ही पुस्तिका आज देखील आपल्याला अंतर्मुख करणारी अशी पत्रिका त्यामध्ये असलेली दिसून येते आणखी एका माणसाचा उल्लेख मी जाणीवपूर्वक करतो की जे मला असं वाटतं की थोडं दुर्लक्षित नाव आहे राव बहादूर सुरसुबे नावाचे होते या सुरसुभेंचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन जे आहे हे आंबेडकर चळवळीमध्ये आहे ते साधा कार्यक्रम आखत असत चहा पाण्याचा कार्यक्रम मग ते काय करते प्रत्येक गावामध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम आखायचे आणि त्याच चहापानाच्या कार्यक्रमामध्ये काय करायचे की ही दरी कमी कशी करता येऊ शकेल हा प्रयत्न करत असत किंवा मातंग समाज हा आंबेडकर चळवळीकडे कसा झुकला जाईल या संदर्भामध्ये ते प्रयत्न करत असतील आणि म्हणून त्यांचं काम जे आहे अतिशय महत्वाचं आणि मग बळाराम बळारामच्या शोकसभेची कल्पना देखील त्याच्या त्यांच्यातूनच आलेली दिसून येते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सातत्याने केलं का उदाहरण तुकाराम काळोके हे बाबासाहेबांच्या अतिशय जवळचे होते एकोणीसशे सदतीसमध्ये त्यांना होणाऱ्या निवडणुकीमध्ये उभा केलं निवडून आणलं आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेला सभेमध्ये देखील सांगितले की एक दोन महाराष्ट्र पडले तर हरकत नाही पण काळोके हे चांगले कार्यकर्ते ते निवडून येणं गरजेचं आहे त्या एका ठिकाणी ते असं म्हणतात की सर्वसाधारणपणे मातंगांची संख्या कमी असली तरी त्यांची एकत्रित परिस्थिती पाहता त्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची गरज आहे अशा प्रकारची भूमिका देखील त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून या काळामध्ये जो आहे हा वाद जो आहे हा जरी असला तरी त्याचं पडसाद मोठ्या प्रमाणामध्ये उमटलेले नव्हतं परंतु बाबासाहेबांच्या नंतर मात्र थोडीशी या ठिकाणी वेगळी अवस्था निर्माण झाली बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन पक्षामध्ये मनावर तेवढं प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नव्हतं बाबासाहेबांच्या काळामध्ये जसं बहिष्कृत हित सभेमध्ये देखील मातंगाचा सहभाग होता तुमच्या धर्मांतराच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये सहभाग होता तसा तो आरपीआयचा त्या तुलनेमध्ये झाला नाही परंतु दलित पॅन्थरच्या काळामध्ये मात्र पुन्हा त्यांचा सहभाग वाढलेला दिसून येतो मतेशा 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 राव 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 त्या त्या मग त्याच्यामध्ये आमच्या मराठवाड्यामधल्या रामराव रामराव गोळींचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकेल चांदणे नावाचे आहेत त्यांचा उल्लेख करता येऊ शकेल अनेक लोक जे आहेत हे त्या दलितांतर चळवळीमध्ये आलेले होते आणि त्यापैकी एक प्रमुख म्हणजे एकनाथरावजी आवाड हे देखील होते यांचा उल्लेख देखील या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि मग धर्मांतराच्या अनुषंगाने देखील आपल्याला सांगता येऊ शकेल की बाबासाहेबांच्या बरोबर काही लोकांनी धर्मांतर देखील केलेलं आहे परंतु एक गोष्ट आपण प्रामाणिकपणे मान्य केलेली केली पाहिजे की या धर्मांतराच्या नंतर त्यांना कितपत न्याय मिळालेला आहे या संदर्भामध्ये देखील विचार करणं गरजेचं आहे आता बऱ्याच वेळेला असं झालं की ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे त्यांना मातंग समाजाने दूर लोटलं आहे आणि बौद्ध समाजाने देखील त्यांना जवळ केलेलं नाही अशा प्रकारची एक अवस्था झाली दिसून येते त्याच्या संदर्भामध्ये सोलापूर जिल्ह्यामधल्या केरू लोढ्यांचा एक उल्लेख मी आपल्याला देतो की केरू लोढे यांनी बाबासाहेबांच्या समोर सव, बरोबर धर्मांतर केलं परंतु धर्मांतर केल्यानंतर त्यांना जो न्याय मिळाला पाहिजे होता तो मिळालेला नाही आता त्यांनी कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाही परंतु त्यांची मुलगी होती सुलभा लोंडे नावाची तिने मात्र एक पत्र लिहिलेलं होतं आणि हे पत्र लिहून त्यांनी आत्महत्या केलेली आहे ते पत्र जे आपण जर पाहिलं तर मला असं वाटतं की हे अतिशय आत्मचिंतनीय असं पत्र आहे मला असं वाटतं की बौद्ध आणि मातक या दोन्ही समाजाने एकत्रित येऊन अंतर्मुख होऊन जे आहे हे ते पत्र जे आहे ते समजून घेतलं पाहिजे ते पत्र मी तुम्हाला थोडक्यामध्ये आपल्यासमोर वाचून दाखवतोय तिने त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे सुलभा लोंढे नावाची मुलगी की बंधू नव माझ्या अण्णाने अण्णांनी म्हणजे केरो लोंडे त्यांच्या वडिलांनी माझ्या अण्णाने त्याच प्रचंड प्रकाशात आपल्या हातात एक पेटती मेणबत्ती घेऊन प्रकाशमय झाले म्हणजे त्यांनी धर्मांतर केलं धर्माचा प्रसार करू लागले पण अण्णा महार झाले म्हणून मांगानी आमचे घर वाळीत टाकले पण अण्णांनी त्याला जुमानले नाही मी एम झाले आणि अण्णा माझ्या लग्नाकरता धडपडू लागले मला पाहणारी माणसं माझ्या घरात येत नसत कारण आमच्या घरामध्ये बाबासाहेबांचे फोटो आणि गौतम बुद्धाची मूर्ती पाहून करमट मांग जी आहे ती विचकू लागले आणि म्हणू लागले अरे तू बुद्ध झालास तर आता जाकी बनाव बुद्धाकडे अण्णाने तोही प्रयत्न करून पाहिला परंतु महार तर मागावून हुशार निघाले केरू लोढे बुद्ध झाला म्हणून काय झालं तो तर मागाचाच यानंतर अण्णा कोसळले माझे लग्न अण्णाचा रोग बनला ते अण्णा एकटे पडले हळूहळू खंगू लागले आणि मला ते पाहावेना माझ्यामुळे निर्माण झालेला प्रश्न मीच निर्धानाने सोडवायचे ठरवले आणि निर्णय घेतला बंधून आज मी माझ्या मर्जीने संपूर्ण सावध राहून अक्कल हुशारानी नशापानी न करता मी या बोधीवृक्षाला साक्ष ठेवून याच वृक्षाला अडकवून लटकावून माझे जीवन संपवित आहे तशी मी फार आभागी आहे माझ्या दुर्दैवाने मी जर का या प्रयत्नातून वाचले आणि तर त्या आत्महत्याला त्या आत्महत्येमध्ये अशि अयशुषी झाले तर मला पोलीस अटक करायचं आले तर त्यांना एक विनंती आहे बंधु कृपया मला अटक करू नका तुम्हाला अटक करायचीच असेल तर त्या भगवान बुद्धाला अटक करा कारण ही आत्मा आत्महत्या नाहीच माझी मुळीच नाही ही आत्महत्या गौतम बुद्धाची मला असं वाटतं की या केरो लोंडेची जी मुलगी आहे आमची सुलभा लोंडे हिनं लिहिलेलं पत्र जे आहे हे पत्र मला असं वाटतं की आपल्याला आत्मचिंतन करायला लावू लावणारं आहे म्हणजे ज्या मातंगाने धर्मांतर केलं त्यांची देखील अवस्था या ठिकाणी अशी होत असेल तर मग हे धर्मांतर कसं होणार आहे म्हणजे या ठिकाणी आपण एक संघ झाल्याशिवाय हो ही बाबासाहेबांची चळवळ ही पुढे घेऊन जाऊ शकत नाही आणि मग या काळामध्येच आपल्याला असं दिसून येतं की एकनाथ आवडांचा उदय होणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आणि मग एकनाथ आव्हाडांनी काय केलं की हा इतिहास जो आहे महाराणी आणि दरीचा इतिहास असेल किंवा आजचे बौद्ध आणि मातंग समाजांच्या या दरी निर्माण होणाऱ्या दरीचा विषय जो आहे हा त्यांनी आपल्या डोळ्यात समोर ठेवला आणि या दोघांनाही एकत्रित आणण्याचं काम त्यांनी केलं या दोन्ही समाजाचा दुवा बनण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मला असं वाटतं की ही जी आवडांची चळवळ जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतली चळवळ आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये या दोन समाजाला एकत्रित जोडून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एकनाथ आवडांना ज्यांनी ऐकलेलं आहे जे संपर्कात आलेले आहे त्यांना एक गोष्ट लक्षात येऊ शकेल की एकनाथ आवाड जे आहे हे एक वेगळ्या प्रकारचे नेते होत तळागाळातल्या माणसाबरोबर गेल्यानंतर तळागाळातल्या माणसाचीच ते भाषा करत होते आणि म्हणून त्या माणसाला एकनाथ आव्हाड जे आहेत हे खूप मोठे नेते आहेत असं वाटत नसायचे तो आपला माणूस असं वाटायचं आणि म्हणून एकनाथ आव्हाड जे सांगतायत तेच बरोबर आहे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी त्यावेळच्या लोकांनी देखील घेतलेली आहे एका भाषणामध्ये मी त्यांच्यासोबत होतो ते कसं सांगतं समजावून कसे सांगत असं जे आपल्या लक्ष येऊ शकेल ते असं म्हणतात की जे मर्यायीच्या मागे जातील मर्यायीची पूजा करतील त्यांची पिढी जी आहे ही पोतराज होईल त्या भाषणामधला त्यांचा उल्लेख कसा लक्षात घ्या की जे मर्यादेची पूजा करतील त्यांची पिढी जी आहे त्यांचे मुलं जे आहेत पोतराज होतील जे खंडोबाच्या मागे जातील त्यांची पुरळी पिढी जी आहे ही मुरुळी किंवा वाग्या होईल आणि जे बाबासाहेबांच्या चळवळीच्या मागे जातील त्यांची मुलं डॉक्टर किंवा इंजिनियर होतील अशा साध्या आणि सोप्या शब्दामध्ये त्यांनी ही मांडणी केलेली आहे आता यावर आपल्याला लक्षात येऊ शकेल की पहिल्यांदा त्यांनी काय केलं की आपल्या पद्धतीने या दोन समुदायाला एकत्रित आणण्याचं काम केलं त्यांना माहीत होतं की हे दोन समूह एकत्रित आल्याशिवाय खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची चळवळ यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या कल्पनेवरली गोष्ट जी आहे ही आव्हाडाने लोकांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यानंतर औरंगाबादला वारा एक अधिवेशन होतं या अधिवेशनामध्ये त्यांनी केलेलं भाषण देखील अशा स्वरूपाचं आहे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या भाषणाचे फॅन होते त्यांच्या विचाराचे फॅन होते याचं कारण की जिजाजी आहेत ही सांगण्याची पद्धत जी आहे ही पद्धत अफलातून होती ते काय म्हणत की त्यांना साधा एक गोष्ट सांगायची होती की आपल्या सर्वांचा आदर्श एकच असला पाहिजे म्हणजे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील हाच आपला एक आदर्श असला पाहिजे दुसरा आदर्श शोधू नये एकच आदर्श असला पाहिजे त्यावेळेला त्यांना सांगायचं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले आदर्श असले पाहिजेत आणि मग त्यांनी अतिशय सुंदर भाषेमध्ये आणि सगळ्यांना हसवत एक गोष्ट सांगितली त्यामध्ये ते असं म्हणाले की आपलं कसं आहे म्हणाले आपण काय करतो की बायकोचा भाऊ हो भेटला की जय यांना म्हणतो बहिणीचा नवरा भेटला की जयबी म्हणतो जातीचा भेटला की लहूजी म्हणतो साडू भेटला की जय मातंग म्हणतो आणि या ठिकाणी ते असं म्हणतात की असं माणसा आपले आदर्श बदलता कामा नाही आता आपण सर्वांनी कुणालाही भेटल्यानंतर या ठिकाणी जय भीम म्हटलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आपले आदर्श आहेत असं म्हटलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जय भीम आणि जिंदाबाद जे आहेत हेच आपल्या मुक्तीचे स्लोगन्स आहेत घोषणा आहेत म्हणजे या ठिकाणी देखील एका वेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे हा समुदाय आणण्याचा प्रयत्न त्यांनी विचार केला आणि या पद्धतीने ही चळवळ जी आहे ही पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं आता एका सभेमध्ये ते त्यांना काय केलं की जे काही लोक असं म्हणाले की मारामुळे मातंगाची प्रगती झाली नाही आणि त्याच्यावर देखील ते बोलले आता त्यावेळेला देखील त्यांनी काय सांगितलं की त्यांनी काशीरामचं उदाहरण दिलं ते म्हणाले की काशीराम एक सातत्याने उदाहरण सांगत असं की ते म्हणाले की एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समता ट्रेन जी आहे ही मुक्तीच्या गावाला निघालेली होती आणि मग ही समतेची ट्रेन जी आहे ही स्टेशनवर येऊन थांबली त्याचे ड्रायव्हर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्रायव्हर होते म्हणून सगळा महार समाज जो आहे काही न विचार करता त्या गाडीमध्ये चढला आणि गाडीमध्ये चढत असताना त्यांनी आपल्या खांद्यावरची घोंगडी हातामधली काठी जी आहे ही खाली फेकून दिली आता त्या ठिकाणी ते असं म्हणतात की काही मातन समाज होता तो देखील त्याच्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला परंतु काही लोकांनी विचार करायला सुरुवात केली की आपण गाडी चढताना ही घोंगडी काय करायची ही काठी करायची काय करायची म्हणजे गावकी काय करायचे हा प्रश्न आला आणि या विचारामध्ये गाडी निघून गेली जे गाडीत बसले ते पुढे गेले हा साधा आणि सोपा विचार देखील अन्न तुमच्या एकनाथराव जे आहेत अतिशय सुलभ पद्धतीने सांगण्याचं काम करत असायचे आणि म्हणून ते म्हणायचे की या ठिकाणी समता जो आहे समतेच्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी आपण मुकलेलो आहोत आणि त्यामुळे आता आपण दुसरी समतेची गाडी का होईना या ठिकाणी पकडणं गरजेचं आहे ही गोष्ट कल्पना होती आणखी एक महत्वाचा मुद्दा मी एकनाथरावच्या संदर्भामध्ये सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये जी गोष्ट होत घडलेली होती की या आपल्या नेत्यांना गुमराह करण्याचं काम जे आहे हे काँग्रेसचे पुढारी करायचे मग त्याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे की महात्मा गांधी असेल विराज शिंदे असेल असतील कुणी असेल त्याच्यामध्ये ते एकनाथ आवड देखील तेच धागा असं असं म्हणतात की मार आणि मांगामध्ये तेढ निर्माण करणे हे काँग्रेसच्या राजकारणाच्या सोयीचं आहे परंतु आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून घातक आहे आणि मग आपण एक होत नाही ही एक प्रकारची आपली बदनामी आहे परंतु आपल्याला ते एक होऊ देत नाही ही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणखी एक मुद्दा त्यांनी त्याच ठिकाणी असं मांडलेलं होतं की आपल्याला मालकाचे मालक होता आले नाही तरी चालेल बघा महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला होता आपल्याला मालकाचे मालक होता आले नाही तरी चालेल परंतु कोणत्याही मालकाचे गुलाम होण्याचं मात्र तुम्ही टाळलं पाहिजे म्हणजे हे मालक कोणते आहेत म्हणजे हे राजकीय मालक असतील धार्मिक ठेकेदार या ठिकाणी मालक असतील या मालकांचे गुलाम झालो तर मग आपलं हित आपल्याला कळत नाही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली एवढंच नव्हे तर आणखी एक दूरदृष्टीपणा मी एकनाथराच्या संदर्भामध्ये सांगेन तर त्यांनी काय केले की याच काळामध्ये त्यांनी काय केलं की काही बौद्ध कार्यकर्त्यांचा शोध घेतला आणि या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या संघटनेमध्ये समावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मग त्याच्यामध्ये आपण अनेक लोकांचं आमचं आष्टीचे वाल्मिक निकाल जे त्यावेळेस त्यांना ते, समावून घेतलेलं आहे म्हणजे अशोक तांगडे त्याच्यामध्ये आहेत सुधाकर शिरसागर आहेत अशा अनेक लोकांना समावून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मग बौद्ध समाजामधले जे वस्तुनिष्ठ विचार करणारे आहेत जातीच्या बाहेर जाऊन विचार करणारे आहेत अशा विचारवंतांना देखील जवळ घेण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी हे संघटन उभा केलेलं आहे सतरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ज्यावेळेला हे त्यांचं संघटन अस्तित्वात आलं आणि त्या ठिकाणी प्रमुख व्यक्ती प्रमुख व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी न्यायमूर्ती पी एन भगवती होते आणि पी एन भगवतीच्या समोर त्यांनी काही शपथ घेतलेली आहे ती शपथ कशाच्या संदर्भामध्ये घेतलेली आहे की ते सांगितलं की आमचा शत्रू कोणतीही जात कोणताही धर्म नाही आमचा शत्रू अन्याय आहे आणि म्हणून या अन्यायाच्या विरोधामध्ये लढणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे त्यानंतर आम्ही कोणताही कुणावरही होणारा अन्याय जो आहे त्याची जात धर्म न पाहता कुणावर होणारा अन्याय जो आहे तो आम्ही पाहू शकणार नाही अशा प्रकारची कल्पना त्यांनी मांडली आणि त्याच्याही पलीकडे जर असं म्हणतात की या ठिकाणी ही जी चळवळ जी आहे ही चळवळ कोणत्याही जातीच्या संदर्भामध्ये नाही त्याच्या संदर्भामध्ये असं म्हणतात की ही जातीप्रती चळवळ जर मी मर्यादित केली असते त्यांची जे मानवी हक्क अभियान जे होतं हे जातीपुरतं मर्यादित केलं असतं तर ती संकुचित झाली असती परंतु पेक्षा मोठा धोका असता की ह्या संकुचित चळवळीमुळे मला फुले शाहू आंबेडकरांचं दर्शन हे घडलं नसतं आणि त्यांचं दर्शन घडलं अस नसतं तर मला हे चळवळ पुढे घेऊन जाता आली नसती अशा प्रकारची कल्पना आहे आता यामध्ये पहिल्या सुरुवातीला केला मी यांचा उल्लेख केला देवराव कांबळेंचा यांचा उल्लेख केला आता हे पत्र जे आहे या पत्राविषयी एकनाथरावांना खूप माहिती होतं परंतु त्याची खंत देखील त्यांच्या डोळ्या डोळ्यामध्ये होती ती ते बऱ्याच वेळेला त्या पत्राविषयी मला बोलायचे परंतु त्यांनी काय केलं त्या देवराव कांबळेंच्या अनुषंगाने मातंग समाजाकडे जे बोट होतं ते कसं दूर करण्याचं काम केलं हे लक्षात घ्या की या देवराव कांबळेंचा पुतण्या जो आहे तो बी एस गाय बी एस कांबळे यांना त्यांनी संघटनेमध्ये घेतलं आणि मग या बी एस कांबळेंना संघटनेमध्ये आणले चळवळीमध्ये आणले त्यावेळेला तुमचे देवराव कांबळे देखील जेवंत होते आणि मग या देवराव कांबळेने काय केलं की त्यांच्या लहान त्यांच्या पुतण्याने त्यांच्या लहान भावाचा विवाह त्या काळामध्ये बौद्ध पद्धतीने केला त्याच काळामध्ये आपल्याला पाहतो की या स्वातंत्र्याच्या नंतरच्या या धर्मांतराच्या काळामध्ये आमचे रामराव गोळेजा यांचाही विवाह जो आहे हा बौद्ध पद्धतीने झालेला आहे त्यावेळेला हा विवाह त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये करावा लागलेला आहे म्हणजे अशा प्रकारची लोकं जी आहेत ही एकनाथरावांच्या संबंध जोडली गेली आहे आणि मग त्यांचं एक स्पष्ट मत होतं की महारांच्या संदर्भामध्ये महारांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांची स्पर्धा करण्यापेक्षा ते ज्या मार्गाने वाटचाल करतात त्या वाटचालीने आपण जायणं हे आपल्या हिताचं ठरू शकतं आपल्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून सांगता येऊ शकतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावकीचा त्याग केला गावकीची कामं सोडली हीच हाच धागा एकनाथ देखील घेतलेला आहे त्यांनी अनेक गावातल्या मातंगांना मातंगी सोडायला तुमची गावकी सोडायला लावली महाराणा गावकी सोडायला लावली आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये आले होते पांढरवाडी नावाची गाव आहे त्या पांढरवाडीमध्ये अभंग लोडे आणि पद्मिनीबाई लोढे हे गावकीचे कामं करायची पाटला आढाव शण काढण्याचं काम करायचं त्यांनी गावातली कामं करायची या पांढरवाडीमध्ये येऊन त्यांनी एक सभा घेतली आणि त्या ठिकाणी त्या लोंढ्याला आणि त्या पद्मीरबाईला जाहीर करावं लागलं की आता आम्ही उद्यापासून गावकीची कामं करणार नाही म्हणजे या गावकीमधून मुक्त करण्याचं काम देखील त्यांनी केलं म्हणजे या दोन समाजाला एकत्रित आणत आणण्याबरोबरच या समाजामध्ये हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार रुजवण्याबरोबरच या ठिकाणी त्यांचा विचार म्हणजे गावकीची कामं जी आहेत ही सोडायला देखील लावलेली आहेत याची अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल आता तुम्हाला सांगतो की मातंग समाजामध्ये हलगी वाजण्याच्या संबंधीची कल्पना होती ती देखील बंद झाली पाहिजे असं एकनाथरावांना वाटायचं आणि मग जळकोट जे आहे ते जळकोटामध्ये नामांतराच्या काळामध्ये फार मोठी दंगल झाली होती तिथं भोरेवार नावाचा पी एस आय ज्यांना त्यांना जिवंत जाळण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी एकनाथरावने एक सभा ठेवलेली होती आणि त्या सभेमध्ये रघुनाथ नामेवाड नावाचा एक मातंग समाजाचा व्यक्ती होता आता तो काय होता की त्या परिसरामध्ये हलगी वाजवण्यामध्ये सगळ्यांना माहीत असलेला माहीर असलेला तो माणूस होता हलगी म्हटल्यानंतर त्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर रघुनाथ नामेवडे आहेत आता एकनाथरावने काय केलं की त्या ठिकाणी त्याला वर स्टेजवर बोललेलं त्याच्या हातामध्ये हलकी दिली आता त्यावेळेला त्या लोकांना वाटलं की आता हे नामेवड जे आहे ते हलकी वाजवण्यामध्ये पडत आता हलकी वाजवणार आणि त्यावेळेला नामेवडने सांगितलं की या ठिकाणी मी हलकी वाजवण्यासाठी आलेलो नाही तर ही हलकी फोडून टाकून फेकून देण्यासाठी आलेला आणि त्यांनी ती हलकी फोडली आणि त्या ठिकाणी फेकून दिली म्हणजे या पद्धतीचे एक वेगळा लढा जो आहे तो या ठिकाणी गेला आणि मग एकनाथरावने त्या ठिकाणी घोषित केलं की ज्याच्या काखेमध्ये हलकी त्याची जात हलकी तो हलका अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी दिली म्हणजे या पद्धतीने देखील रावने हे पुढे घेऊन गेला त्यानंतर या ठिकाणी पाटोदा नावाचं गाव जे उदगीर तालुक्यामध्ये तिथं पानवट्याच्या संबंधीचा प्रश्न होता तिथं अस्पृश्यांना पाणी भरून दिलं जात नसायचं जा। त्या ठिकाणी देखील त्यांनी महाडच्या सत्याग्रहाची तारीख निवडून त्या ठिकाणी एक त्या पाना त्या ठिकाणी अस्पृश्यांना पाणी भरण्याच्या संदर्भामध्ये हे करून घेतलं म्हणजे अशा स्वरूपाची कामं त्या ठिकाणी केली त्याच्यामध्ये आणखी एका गोष्टीचा मी उल्लेख जाणीवपूर्वक करणार आहे पिंपरी देशमुखमध्ये परभणी जिल्ह्यामधली पिंपरी देशमुख आहे त्या ठिकाणी अंबादास सावनेचा खून केला होता बौद्ध तरुणाचा खून झालेला होता हा गावामध्ये कोतवालकी करायचं आता बघा त्यांच्यामध्ये भूमिका कशी होती त्यांनी अंबादास सावणे हा बौद्ध कोतवालकी करणारा परंतु कार्यकर्ता म्हणून एक खूप चांगला होता त्याचं घर जे आहे तो गावाच्या थोडंसं बाहेरच्या बाजूला होतं आणि त्यांनी असं ठरवलं होतं की त्या घराच्या समोरच्या मैदानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा आता हे लोक गावातल्या लोकांना कोण लागले मग आता त्याला विरोध कसा करायचा ते शोधत होते कारण आणि एक दिवस असं घडलं की पाऊस पडत असताना हा अंबादास सावणे जो आहे पावसापासून बचाव करण्यासाठी म्हणून मंदिराच्या एका बागजूला जाऊन उभायला आणि तो बाजूला उभा राहिल्याबरोबर सगळे सवर्ण एकत्रित आले आणि त्यांनी सांगितलं की हा जो आहे महाराजचा माणूस जो आहे मंदिरामध्ये आला मंदिर पाठवलं आणि त्याला जागेवर ठार मारण्यात आला आणि त्याच्यामध्ये एक आमदार होता आणि त्यामुळे हे प्रकरण जवळपास सर्व या ठिकाणी झाकलं गेलेलं होतं परंतु ज्या वेळेला एकनाथ लक्षामध्ये आलं त्यांनी काय केलं की एक दिवस त्या गावामध्ये सभा ठेवली आणि सभा ठेवल्यानंतर ती देखील बोधवाड्यामध्ये सभा ठेवली आणि मग त्यांच्याकडे पट्टीचे गायक असायचे आणि मग त्याच्यातला एक शायर होता ते शायर जो आहे हा बाबासाहेबाच्या संबंधी गाणे म्हणू लागला आणि मग एकनाथरावकडे बघून मातंग समाज मोठ्या प्रमाणामध्ये मो आला बौद्ध समाजिक त्याच्या समोर आला आणि मग त्या ठिकाणी हळूच एकनाथरावने चर्चा केली की त्या अंबादास सावने कसा मेला आणि मग त्यावेळेस एका माणसाला सांगितलं की साहेब मेला नाही तो त्याला मारला आणि खऱ्या अर्थाने त्याने त्याच शब्दाच्या आधारावर त्याची चौकशी केली आणि मग ते घरी गेले एकनाथ सावणे अंबादास सावनेच्या त्यांची आई त्यांना बघून रडू लागली आणि ज्या पुतळ्याची प्रतिष्ठापना अंबादास करणार होते तो पुतळा तिथंच होता आणि त्या पुतळ्याकडे बघून त्यांची आई रुडू लागली कसं मारलं मग ते पुतळ्यालाच बघून म्हणली की बाबासाहेब तुम्हीच सांगा तुम्ही तुमच्यासाठीच ते पुतळा बसवणार होता तुमच्यासाठीच होता तुम्हीच सांगा असं म्हणून रुडू लागली मग तो पुतळा काय बोलणार आणि मग ही हे प्रकरण जे आहे त्यांनी विधानसभेपर्यंत पाठवलं त्या ठिकाणच्या गुन्हेगाराला शिक्षा केली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तो पुतळा आंबेडकरांचा पुतळा त्या गावामध्ये त्याच ठिकाणी बसवण्यात आला आणि त्या भाषणामध्ये ते असं म्हणाले की मी ज्या दिवशी अंबादास सावण्याच्या घरी गेले त्यावेळेला आई म्हणत होती की बाबासाहेबांना विचारा बाबासाहेब सांगतील परंतु त्यावेळेला बाबासाहेब देखील दुःखात होते ते सांगू शकले नाहीत परंतु आज बाबासाहेब या ठिकाणी उभा आहेत आज जर या ठिकाणी अंबादास आवणे कोण होता ते काय झालं हे आज बाबासाहेब बोलू शकतील अशा प्रकारचं भाषण त्या ठिकाणी केलं तर या पद्धतीची सांगड घालण्याचं काम जे आहे हे ते करत असत हा पुतळा आज तुम्हाला अंबादास आवणेची जी आहे ही सगळी गोष्ट सांगेल अशा पद्धतीची कल्पना होती त्यांची चळवळ करण्याची पद्धती जी आहे हे अतिशय वेगळी होती मित्रो ते काय करायचे की दररोज एक दो, एक दोन कार्यकर्ते असायचे आमच्या अशोक कांगडे सारखे त्यांच्याकडे काम सांगितलं असायचं की दररोज जो वर्तमानपत्र बघायचं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये कुठं अन्याय अत्याचार होतो की हे पाहायचं आणि ते त्याची कल्पना देते ती स्वतःही वाचायची आणि मग या ठिकाणी विविध प्रश्नावर त्यांची निदर्शनं आंदोलन ठरलेले असायचे आणि मग ते काय करायचे की प्रत्येक महिन्याचं दहा ता, तारखेला किंवा एक तारीख झालेला त्या दिवशी निदर्शन ते करायचे म्हणजे या पद्धतीने प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करण्याची जी कल्पना होती आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कल्पना जी होती ही एकनाथरावमध्ये होती आणि म्हणून एकनाथरावांच्या आठवण होन, आज होणं आवश्यक आहे ज्यावेळेला शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्म जन्मशताब्दी वर्ष जाहीर केलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये एकनाथरावांनी काय केलं ते वर्ष साजरे केल्यानंतर हे पत्र काढलं शासनाच्या नावाने की शताब्दी वर्षामध्ये काय काय आहे याच्या संदर्भामध्ये पत्र काढलं आणि त्या पत्रकामध्ये सांगितलं की पंच्याहत्तर गावामध्ये आज देखील मंदिर प्रवेश नाही आहे तुम्ही शताब्दी वर्ष या ठिकाणी बाबासाहेबांचं करतायत परंतु पंच्याहत्तर गावामध्ये आज देखील गावच्या मंदिरामध्ये अस्पृशना प्रवेश नाही आहे पंचेचाळीस गावामध्ये अस्पृश्यांची विहीर वेगळी आहे अस्पृशना विहिरीवर पाणी पुरवू दिली जात नाही एकोणपन्नास गावामध्ये आज देखील महाराज मार्कीचं काम करतात सदुसष्ट गावामध्ये आज देखील मागाचे लोक गावकी करतात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गावामध्ये आज प्रशांना सवर्णाच्या घरामध्ये प्रवेश नाही चोवीस ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य असला तरी त्याला त्या ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये येता येत नाही त्याला, त्याला खुर्चीवर बसविता येत बसण्याचा अधिकार नाही एकोणतीस गावामध्ये जे काय अस्पृश्य सदस्य आहेत त्या ग्रामपंचायतीची त्यांना सभेला देखील बोलवता येत नाही अशा प्रकारचं पत्र काढलं आणि मग तुम्हाला जर आंबेडकर शताब्दी करत असेल तर याचंही आत्मचिंतन झालं पाहिजे अशा प्रकारचा एक मुलुगाबी विचार देखील शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम एकनाथरावनी केलं आणि म्हणून एकनाथरावची ही चळवळ जी आहे ही चळवळ जी आहे याला जातीची मर्यादा कुठेही राहिली नाही जसं एखाद्या नदीवर जे आहे सर्व प्रकारचे प्राणी पाणी होऊन पितात आणि आपले तहान भागवतात त्याचप्रमाणे एकनाथरावच्या चळवळीला ह्या सगळ्या जाती धर्मांचं योगदान मोठ्या प्रमाणामध्ये होतं बरं निसतं तिथं काही जातीमध्ये एक जातीचं प्रदर्शन म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी नव्हतं आहे किंवा जातीचा प्रतिनिधी नव्हता तर त्याचं काम देखील तेवढंच महत्त्वाचं आहे एकनाथरावच्या चळवळीमध्ये राजस्थान काळे नावाचं होतं पारदी समाजाचं होतं मग मी त्यांना विचारलं की याचं काय काम आहे त्यांनी सांगितलं की पारदी समाजामध्ये अण्णाभाऊ साठेंचा विचार बाबासाहेबांचा विचार आणि भीम ही कल्पना जी आहे ह्या काळेनी घेऊन गेलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बजरंग ताटे नावाचा एक होता तो होता इतर जातीचा परंतु त्यांनी पारद्याच्या शाळेसाठी त्याचं फार मोठं योगदान होतं मोतीराम बढे हा वंजारी समाजाचा होता त्याला देखील या चळवळीमध्ये घेऊन त्यांनी काम करायला लावलं त्याला मांग वंजारी म्हणायची किंवा महारवंजारी असं म्हटलं जात असायचं परंतु तो देखील या चळवळीमध्ये होता अभंग लोंढे नावाचा एक पोतराज होता त्याचे केस त्यांनी कापले परंतु पोतराज त्याचे केस कापत असताना त्याच्या उदाहरणचं साधन करत त्याच्यासमोर असायचं आणि ते साधन त्याला देत असायचं हा अवंग लोंड्या हा पोतराज होता त्याचे केस कापले परंतु त्याच्यानंतर त्यांनी मला एक सांगितलं की दहा गावामध्ये त्याची राशनची दुकानं आहेत म्हणजे या पद्धतीचे काम करण्याची अरुण जाधव नावाचा कोल्हाटी कोलाट कोल्हाटचा मुलगा होता त्याची आई तमाशामध्ये काम करत होती त्याची बहीण तमाशामध्ये काम करा म्हणून आईचा आग्रह होता अण्णा तुमच्या एकनाथरावने त्याला विरोध केला आणि त्याला त्या गावचं सरपंच केलं सुनीता भोसले नावाची पारधी समाजामधली मुलगी होती त्यानंतर आपला सांगतो की राजफूल पगार नावाचा हा ढोर समाजाचा होता मारुती बनसुडे नंदूर बनगर हे धनगर समाजाचे होते अ, मेरुनिसा नावाची मुलगी आहे बिस्मिल्ला पठाण ज्या आहे मुस्लिम होत्या एकाच कार्यक्रमामध्ये मी गेलो तिथे गेल्यानंतर मी एका मुलीला आमची एक विद्यार्थी होती तिला मी पाहिलं सुनीता देशपांडे नाव ब्राह्मण समाजाची आणि ती बोलू लागली कुणाच्या या वर्ग जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतोय ब्राह्मणांवर ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये बोलतोय आणि मग मी एकनाथ रावणा म्हणले की ही सविता कुलकर्णी आहे का ते म्हणजे हो म्हणजे ही जी किमया जी आहे ही सर्वांना एकत्रित घेऊन चळवळ उभा करण्याची मला असं वाटतं की ही चळवळ अशा प्रकारची चळवळ उभारण्याची आज गरज आहे आणि म्हणून आज एकनाथराव जे आहेत ह्या सगळ्यांना जोडणारा दुवा जो आहे हा या ठिकाणी सापडत नाही परंतु हा दुवा जो आहे हा आपला आदर्श बनू शकतो आणि म्हणून त्यांची ही चळवळ सर्व जाती धर्माबरोबर गेली त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणतो की एकनाथरावांची ही चळवळ जी आहे ही केवळ जाती धर्माबरोबर अनेक प्रांतामध्ये गेलेली आहे मी आवाज झालो ही चळवळ एक एकनाथरावांनी युपीमध्ये घेऊन गेलेली आहे मध्य प्रदेशामध्ये घेऊन गेले पंजाबमध्ये आहे राजस्थानमध्ये आहे आंध्र प्रदेशामध्ये कर्नाटकमध्ये आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की नेपाळमध्ये तिथल्या दलितांना त्रास दिला जात असा वेट बिगारी त्या ठिकाणी होती त्याच्यासाठी देखील ह्या चळवळीचे नेते त्या ठिकाणी गेले होते त्यामध्ये आमचे अशोक तांगडे त्या ठिकाणी होते अशोक तांगडे भाऊसाहेब लोंडे बाबूराव धुळे ही मंडळी त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करून आली होती म्हणजे भारतामधल्या दलितासाठी तर ते लढतच होते परंतु त्या ठिकाणी नेपाळमधल्या दलितांना देखील त्यांच्या बाजूने देखील लढण्याचं बळ देण्याचं काम जे आहे हे एकनाथ रावने केलं या अर्थ था, या अर्थाने एकनाथरावांची चळवळ जी आहे अतिशय व्यापक अशा प्रकारची होती सर्व जातींना केवळ मी असं म्हणे की महाराणी बौद्ध सॉरी महातंग आणि बौद्ध यांना जोडणारी ही चळवळ नव्हती तर ही चळवळ जी आहे ही सर्व जाती धर्मांना जोडणारी होती सगळ्या प्रांतामध्ये देखील असणाऱ्या माणसाच्या संदर्भामध्ये ही चळवळ होती आणि म्हणून एकनाथरावांना मला असं वाटतं की जातीच्या आधारावर राजकारणाची राजकारण करण्याची आवश्यकता निर्माण झाली नाही ज्याच्यामध्ये नेतृत्वाचे गुण नाहीत काम करण्याची धोत नसते ते माणसं जातीच्या आधारावर नेते होऊ पाहतात ते नेते व्हायची कल्पना या ठिकाणी नव्हती तुम्हाला आश्चर्य वाटेल की या ठिकाणी बौद्ध समाजामधले किंवा शिक्षण क्षेत्रामधले कि मोठमोठे दिग्गज देखील अण्णाभाऊंचे एकनाथरावांचे फॅन होते त्याचा एक उल्लेख मी करेन की सुखदेव थोरात सुखदेव थोरातांना जवळपास पाच बाहेरच्या देशाच्या डिलीट होत्या परंतु सुखदेव थोरात जे आहेत हे एकनाथरावचे फॅन होते तुम्ही गाण्याचं वनस्मोर स्मोर ऐकलं असेल परंतु मी औरंगाबादच्या सभेमध्ये पाहिलं की सुखदेव थोरात यांनी त्यांना एका दिल्लीमधल्या भाषणाचा उल्लेख केला म्हणजे तेच भाषण मला आणखी या ठिकाणी करून दाखवा आणि त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा जो आहे तो लोकांसमोर मांडायला सांगितलेला होता आणि म्हणून एकनाथ आव्हाड जे आहेत हे बौद्ध समाजाचे मार्गदर्शक जसे होते महातंग समाजाचे तसेच आहेत पारधी समाजाचे होते तुमची फार मोठी पारधी परिषद त्यांनी अहमदनगरला घेतलेली होती आणि म्हणून या ठिकाणी माणसाला जोडणारा जो आहे हा मला वाटतं लोहचंबक जो आहे हा लोहचंबक आपल्यामधून निघून गेलेला आहे ही गोष्ट होती आणि दुसरी गोष्ट त्यांचं ते हे बोलण्यामध्ये जरी वाटत असेल ग्रामीण भागामधले परंतु त्यांच्या विचाराची झेप जी आहे ही प्रचंड उंच होती ते अट्रॅसिटीवर पी एच डी करत होते माझ्याकडे ते पी एच डी करण्यासाठी आले होते पण त्यांची मुलगी मुलगी सुरेखा जी आहे ती माझ्याकडे अगोदर पी एच डी करत होती आणि त्यांच्यानंतर आपण त्यांचं काम सुरू करणार होतो आणि मग ही सुरेखा जी एक होती एकनाथरावची मुलगी जी आहे तिचा विषय गायरान होता आता त्या गायरान विषयी त्यांनी केलेलं संशोधन जे आहे मला असं वाटतं की अतिशय आयडियल अशा प्रकारचं संशोधन आहे आणि ते खरं खऱ्या अर्थानी एकनाथरावच्या ज्या कल्पना त्या कल्पना आणि त्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये आलेला आहे परंतु एकनाथरावांचं पीएचडी या ठिकाणी सिटीच्या संदर्भामध्ये राहिलेलं आहे कदाचित ते देखील खरं मला असं वार वाटतं की मिलिंदरावने ते काम फुलं द्यावं अनेक वेगळा दस्तावेज जो आहे तो लोकांसमोर या ठिकाणी मांडण्याची गरज आहे आणि मग त्यांनी धर्मांतर या ठिकाणी केलं धर्मांतराचा आदर्श घालून दिला मात्र समाजाला धर्मांतराच्या वाटेवर घेऊन जाण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी कौतुक या ठिकाणी करेन त्यांचे चिरोजी मिलींदावडांचं तर करेन करेन परंतु या ठिकाणी जिजाबरोबर त्यांच्या पत्नी ज्या आहेत यांचं मी या ठिकाणी ताईचं मी उल्लेख या ठिकाणी करेन त्या देखील अण्णा तुमच्या एकनाथरावांच्या विचाराशा बरोबर एक ऑल पुढे आपल्याला असून दिसून येतात ज्यावेळेला एकनाथरावांचं निधन झालं आणि अंत्यविधी या ठिकाणी करण्याचं ठरलो त्या तेल तेलगावच्या शेतामध्ये आणि मग त्यावेळेला देखील काही शंका कुशंका करणारे लोक असतात किंवा आता त्यांची अंत्यविधी कसे करायचे मग ते बौद्ध धर्म स्वीकारला मग बौद्ध धर्माचे करायचे की कसं करायचा हा विषय निर्माण झाला त्यावेळेला आमचे पूर्णांचे भंती उपगुप्त त्या ठिकाणी होते आणि मग त्यांच्या थ्रू त्यांना ताईना निरोप आला की हा अंत्यविधी कसा करायचा त्यावेळेला त्यांनी सांगितले की आम्ही बौद्ध धर्म स्वीकारलेला होता आणि एकनाथराने देखील बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे म्हणून त्या त्यांचे अंत्यविधी जे आहे हे पुरली बौद्ध धर्मासारखेच झाले पाहिजे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल त्यांच्या विचाराचं त्यांच्या चळवळीचं आणखी एक सूत्र होतं त्यांनी कायद्याचं शस्त्रसात्याने वापरलेलं आहे कायदा जो आहे या कायद्याचं शस्त्र म्हणून ही चळवळ उभा या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांचं आत्मचरित्र तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने महात्मा गाणी बौद्धांना एकत्रित बांधणारं प्रचंड प्रभावी अशा प्रकारचं होतं जग बदलून घालून घाव आता जग बदलून घाव हे आत्मचरित्राचं नाव आहे पाच आवृत्ते त्याच्या निघालेल्या आहेत जग बदल घाल गाव आणि गाव हे अण्णाभाऊंचं काव्य आहे आणि दुसरी गोष्ट की अण्णाभाऊने बाबासाहेबांचं गालेलं काव्य आहे बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये गालेलं काव्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या त्याचं आत्मचरित्र देखील आपल्याला एकत्रित बांधूनच या ठिकाणी ठेव ठेवणार आहे आणि म्हणून अण्णाभाऊंच्या एकनाथरावांच्या नंतर देखील हा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आमचे मिलिंदावाड करतात परंतु त्याच्यामध्ये आणखी एक मी गोष्ट सांगेन की एका बाजूला आज संभ्रमाचं वातावरण असेल बौद्ध मातंग यांच्यामध्ये संघर्ष असेल परंतु त्याचबरोबर यांना एकत्रित जोडणारा एक वर्ग देखील निर्माण होत आहे आणि विशेषतः मला असं वाटतं की याच्यामध्ये जोडण्यामध्ये काही विचारवंतांचं देखील फार मोठं स लेखकांचं देखील याच्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये असले दिसून येतं मग याच्यामध्ये काही जुने लेखक यामध्ये आहेत आणि काही नवीन लेखक यामध्ये आहेत मला मला वाटतं की शरद गायकवाडांचा उल्लेख उल्लेख मला या ठिकाणी करावा लागेल सोमनाथ कदमांचा मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल पुन्हा आमचे विदर्भामधले असलेले होत अमरावतीमध्ये असलेल्या गायकवाड यांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल आणखी एक मात्र समाजाची प्राचीनता हा ग्रंथ अतिशय जुना मी विद्यार्थी दशेत वाचलेला होता त्यांचं नाव मला सध्या आठवत नाही पण त्यांचा देखील मी अतिशय अभिमानाने या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी करेन की त्यांनी या संदर्भामध्ये लिखाण केलेलं आहे परंतु त्याचबरोबर मला एक गोष्ट या सगळ्या लेखकांना सांगते की आपण या दोन समाजाला एकत्रित आणण्याचं काम करतायत हे एकत्र आणण्याचं काम म्हणजे केवळ राजकारणासाठी नाही तर बाबासाहेबांची ही चळवळ पुढून येण्याच्या संदर्भामध्ये दोन्ही समूहाचा विकास होण्याच्या संदर्भामध्ये आपण काम आहेत परंतु मला एक गोष्ट पण सांगावत की की लिखाण करत असताना आपण या ठिकाणीला जातीला सोडून थोडं लिखाण करण्याची गरज आहे जातीला सोडून म्हणजे की तुम्ही या ठिकाणी महात्मा घेऊन आपल्याला या ठिकाणी सावित्रीबाईला घेऊन आपल्याला या ठिकाणी मुक्ता सळवे सांगावे लागेल या ठिकाणी महात्मा फुल्यांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन आपल्याला अंदाजसाठी सांगावं लागेल त्यांचं आपण स्वतंत्र अस्तित्व किंवा केवळ जातीमध्ये त्यांना बंदिस् करून आपल्याला हे विचार मांडता येणार नाही तर हा विचार घेऊन आपण सांगलं तर त्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होऊ शकेल आणि त्याच्यानंतर मग ही चळवळ आज पुढे घेऊन जाणार की धर्मांतराची विषयचा चळवळ घेण्यामध्ये जी एस कांबळ्यांचा मला आवाजून उल्लेख करावा लागेल की ज्या माणसांनी सातत्याने या ठिकाणी काम केलं आणि त्याची प्रेरणा घेऊन आमच्याकडे अनेक लोक काम या ठिकाणी करत आहेत सरांचा मला उल्लेख करावा लागेल आमचे राहुल गायकवाड आहेत घोटके गुरुजींचे चिरंजीव आहेत या सगळ्या तरुण पिढीला पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आता काहीतरी वेगळं चित्र निर्माण होऊ शकेल एक गोष्ट होणार आहे की ज्यांना ज्यांच्याकडे कर्तृत्व नाही ते जातीचा आधार घेऊनच उभा राहण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याच्याबद्दल वादच नाही आणि मला असं वाटतं की या दोन समाजामधल्या दोन भिंती निर्माण करण्याचं माणसं काही काम करतात म्हणजे काही मारवाद्यांनी पिछाडलेली माणसं मांगवादानी पिछळलेली माणसं जे आहेत त्यांना मात्र या भिंती उभा करायच्या आहेत बाबासाहेबांनी सांगितलं की जातीमध्ये काय राहिलेलं आहे म्हणून बाबासाहेबांनी जातीला सोडून द्या असं सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण हा विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी अन्न तुमच्या अन्न एकनाथरावंच्या स्मृतीला मी या ठिकाणी यासाठी अभिवादन करतोय की या, करतो या माणसाने केलेलं काम जे आहे हे अतिशय मोलाचं अशा प्रकारचं आहे आज जो इतिहास बऱ्याच वेळेला काय असतं की त्याच्या मागे घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्याच्यावर देखील पुढचं वैभव अवलंबून असतं तसं एकनाथरावांनी चळवळीने उभा केलेली चळवळ ज्या मग ती बाबासाहेबांच्या कल्पनेतली गायरान चळवळ असेल गायरान चळवळीमध्ये देखील एका जातीच्या संदर्भामध्ये नाही हे गायरान चळवळ मातंगाला देण्याचं काम केलं महाराणा देण्याचं काम केलं लमानाला देण्याचं काम केलं पारदाना देण्याचं काम केलं आणि या पद्धतीने ही चळवळ उभा केली आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी बौद्ध आणि मातंगांना जोडणारा खराखुरा आणि शंभर दुवा कशाला म्हणेन तर ती एकनाथ आवाड होते असंच आपल्याला म्हणता येऊ शकेल आणि एकनाथ संदर्भामध्ये मला पुन्हा एकदा त्यांच्या संदर्भामध्ये सांगण्याची संधी जी आहे हे बहुजन संघटक या लाईव्ह याने दिले प्रबोधन मालिकेने दिलेलं आहे त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपण देखील याच्यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार मानतो परंतु जाता जाता एवढंच म्हणेन की ज्या एकनाथ रावडाने या ठिकाणी हा एक मा, एक वोट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा एक वोट करणारा त्यांचा विचार जो आहे हा पुढे घेऊन जाणे हेच खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की एकनाथ रावणा आदरांजली वाहन आहेत त्यांच्या स्मृतीला आपण पावन स्मृतीला अभिवादन करत असताना ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भिंद जय भिंद थँक्यू